लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ते जवळगा रस्त्यावरील वळणावर काटेरी कुंपण वाढल्यानं वाहन धारकांना समोरची वाहनं दिसत नसल्यानं मिनिटोर आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्यानं उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली. कानेगाव येथील कृष्ण राजकुमार लांडगे वर्ष 16 हा साकोळहून जवळगाकडे जात होता. रस्त्यावर काटेरी कुंपण वाढल्यानं समोरचं दिसत नसल्यानं अपघात झाला. यात दुचाकी स्वार कृष्णा लांडगेला जबर मार लागल्यानं बेशुद्ध होऊन पडला असता त्यावेळी माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला आणि संजय कांबळे यांनी उपचारासाठी मदत केली, पण रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. याच ठिकाणी आजपर्यंत 4 ते 5 अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. घटनास्थळी पोलीस जमादार दयानंद वसुदेव यांनी जाऊन रितसर पंचनामा केलाय. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. मयत लांडगे यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे. न्यूज 15 मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर.